काँग्रेसच्या दिल्लीमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची हिमाचल भवनात बैठक होईल. या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश रेंगीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील उपस्थित असणार आहेत. तर आज संध्याकाळी 5 वाजता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची सुद्धा बैठक होईल. या बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब सुद्धा होणार आहे. या बैठकीनंतर आज रात्री उशिरा किंवा उद्या काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर होईल. तर विदर्भातील काँग्रेसचे नेते हे दिल्लीमध्ये ठाण मांडून असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून मतभेद सध्या सुरू दिसत आहेत. तर विदर्भातील जागा सेनेला सोडू नये, काँग्रेस नेत्यांनी हायकमांडकडे ही मागणी केली. सुनील केदार, विकास ठाकरे, अभिजित वंजारी हे सध्या दिल्लीत आहेत. गिरीश पांडव, संगीता तलमले, उमेश तांगे हे सुद्धा सध्या दिल्लीत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी आपण खरं तर ही पाहू शकतो. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. विदर्भातील काँग्रेसचे जे नेते आहेत ते दिल्लीत ठाण मांडून असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये नेमक्या कोणत्या जागांचा समावेश आहे, कोणत्या महत्वाच्या जागा आहेत ज्यामुळे जागा वाटप अडकलंय? नक्कीच गौरी, कारण भाजप महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचं ज्या प्रकारे जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे, आता हा जो वाद आहे किंवा ही जी रस्सीखेची स्पर्धा आहे ही आता दिल्ली दरबारी गेलेली, आणि यासाठी जे जागा आहेत त्यात बहुतेक जागा या विदर्भातील आहेत. विदर्भातील काँग्रेसच्या जागांवर शिवसेनेने दावा केला आहे आणि कोणीही मागे हटायला तयार नाही अशी माहिती समोर येते. आणि त्यामुळे आता जे या जागांवरील जे इच्छुक आहेत किंवा जे उमेदवार आहेत तर ते आता दिल्ली दरबारी पोहोचल्याची माहिती मिळते. सोबतच यापूर्वी जे होते प्रदेशाध्यक्ष असतील, नाना पटोले असतील किंवा रमेश चेन्नीथला असतील, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासारखे वरिष्ठ नेते आधीच दिल्लीला पोहोचलेले आहेत. आणि आज जे आहे ते आता काही जे स्थानिक नेते आहेत किंवा स्थानिक आमदार आहेत किंवा स्थानिक इच्छुक नेते जे आहेत ज्यामध्ये गिरीश पांडव असतील, संगीता तलमले असतील, अभिजित वंजारी हे देखील दिल्लीला पोहोचत आहेत आणि पोहोचलेले आहेत. आणि त्यांची जी आहे ते पक्षश्रेष्ठींसोबत आता चर्चा होणार आहे. नेमकं या जागांचा वाद कधी निघतो किंवा या जागांवरील वाद जो आहे तो कधी सुटतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण दक्षिण नागपूरची असेल, रामटेकची असेल, जागा नेमक्या कुणाच्या वाटेला येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.